तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील शेळके स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे चतुर्थी, तर सर्वांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी चाललेलो आहे आता गणपती मंदिराकडे, तर चला जाऊया मस्तपैकी। इथून आमच्या इथून जे आहे शेंदूरवाडा, इथे गणपती मंदिर आहे, खूप सुप्रसिद्ध मंदिर आहे। तर तिकडं मी आणि माझी मम्मी दोघं मिळून चाललेलो आहे। वे पण खूप, रस्ता पण खूप भारी वगैरे असा आहेच। यानंतर समोरून एक बैलगाडी चालली होती, त्यामुळं मला काही ओवर साईड मारण्यामुळे एक हाताने मोबाईल पकडणं शक्य नाही झालं। मग मी मम्मीकडे मोबाईल दिला आणि सरळ सरळ आपलं ओव्हरटेक वगैरे मारून सरळ चालल्या गेलो। तर तसं तर एकदम भारी मस्त असा रूट होता, मला खूप मजा यायची। पहिलं पण आम्ही जेव्हा म्हणजे लहान होतो, म्हणजे 10वीपर्यंत होतो, तर तेव्हा आम्ही इकडं क्रिकेट खेळण्यासाठी यायचो, ते पण पायानी। त्यानंतर पाऊस वगैरे यायचा, त्यात भिजायचं, अशी खूप मजा यायची अशीच या रोडने। या हा रोड म्हणजे आमचं चांगल्याच ओळखीचं असे। यानंतर ही बिल्डिंग वगैरे, याच्यासमोरच एक हॉटेल वगैरे पण लागते, ते पण खूप भारी होतं। हा एक्सपिरियन्स घ्यायला ना एकदम मजा येते माहिती का। जसं की आम्ही पायाने चालत यायचो, पहिलं आम्हाला गाड्या लावायचं, आम्ही हात वगैरे द्यायचो की बाबा आम्हाला घेऊन जा असं। त्यानंतर असं हळूहळू हळूहळू जायचो समोर समोर। तर मी तुम्हाला आमचं क्रिकेटचं जे ग्राउंड होतं जिथं की आम्ही खेळत होतो ते पण दाखवून देतो। हे जे पाहायला भेटते तुम्हाला इकडे, आमचं सर्व पूर्ण असं हा जो रस्ता आहे तो सरळ खाली जाऊन ग्राउंडलाच ओळखत होता। त्यानंतर आम्ही एकदम मजेत मी आणि मम्मी आरामात गाडीवर बसून गणपती मंदिराकडे निघलो। त्यानंतर आम्ही एका कच्च्या रस्त्याने जाण्यास निघलो। तिथं पोहोचल्यानंतर मी आणि मम्मीने जाऊन पहिलं तर आरतीचं ताट वगैरे घेतलं। आरतीचं ताट घेतल्याच्या नंतर ते सांगत होता की हे असं घ्या वगैरे वगैरे। त्यानंतर इथून आरतीचं ताट घेऊन आम्ही सरळ निघलो गणपती मंदिराकडे। त्यानंतर मी इथे दर्शनासाठी नंबरसाठी लागलो। थोड्याच वेळात मग आमचे दर्शन पण गणपती रायाकडं होणारच होते। तर चला तुम्ही पण दर्शन घ्या, मी पण दर्शन करून घेतो।
त्यानंतर मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर पण एकदम मस्त अशी नदी वगैरे पाहून मन संतुष्ट झालं. त्यानंतर असंच इकडं तिकडं पाहतच होतो. वरती मस्त चांगला फोटो घेतला. वेळ नव्हता कारण मेडिकलवर अर्जंटली जायचे होते. त्यानंतर या कुंडाच्या तिथं पण एक रक्तदान शिबिर वगैरे चालू होती. ती पाहून ते म्हणत होता ब्लड डोनेट करा. त्यांना म्हटलं मलाच कोणीतरी करा असं एकदम फनी वगैरे टाईप करून थोडा वेळ बसलो आणि मी चालल्या गेलो मेडिकलवर. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल कंटिन्यू नेक्स्ट व्हिडिओ.